नमस्कार, गृहिणी स्पेशल पुणेकर मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। चला तर आपण आता साहित्य पाहूया। साहित्यामध्ये आपण येथे घेतलेले आहे 250 ग्राम मटकी, एक छोट्या आकाराचे दोन कांदे, दोन टोमॅटो, कोथिंबीर, सुके खोबरे, कढीपत्त्याची पाने, लसूण, आलं, चवीनुसार मीठ, हिंग, हळद, जिरे, मोहरी। आणि मसालेमध्ये आपण घेतलेले आहे इथं एक चमचा काळा मसाला, एक चमचा जिरे धने पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद, दोन चमचे लाल मिरची पावडर, दोन चमचे बेसन पीठ आणि चवीसाठी थोडासा गूळ। चला तर आपण आता मटकीला फोडणी देऊन घेऊ। येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया। तेल गरम होते तोपर्यंत आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर जिरे टाकूया। जिरे तडतडल्याच्या नंतर थोडासा हिंग घालायचा, गॅस थोडासा बारीक करायचा, एक चमचा हळद घालायची, त्यानंतर ही जी मटकी आहे धुवून स्वच्छ घेतलेली आहे मोडलेली, ती टाकून द्यायची। चवीनुसार मटकीमध्ये थोडस मीठ टाकून घेऊ आणि हे छान पैकी परतून घेऊ। त्यानंतर याला आपण झाकण ठेवू आणि एक 10 मिनिटे आपण शिजवून घेऊ। हे दुसऱ्या गॅसवर आपण ठेवून घेऊ कढई। ह्याच्यासाठी जो मसाला तयार करायचा तो तयार करून घेऊ, रस्स्यासाठी लागतो तो। इकडं मटकी व्हायला ठेवलेली आहे, येथे आपण पाणी गरम करायला ठेवले आहे। इकडं आपण आता मसाला भाजून घेऊया जो मटकीच्या रस्स्याला लागतो तो। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकू आणि ते लालसर छान भाजून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेऊ। छान लाल कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचे। खोबरं छान भाजलेलं आहे, ते आपण आता काढून घेऊया ताटामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा कट केलेला आहे तो टाकून घेऊया। हलवत असताना इकडे मटकीकडे पण लक्ष द्यायचे। आपण छान पाणी आपण लागले पाहिजे, तोपर्यंत हा मसालाही तयार होत आहे। कांद्याला कलर द्यायचा लाल, तोपर्यंत भाजून जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत। कांदा आता परतत आलेला आहे, आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकून घेऊया। आपण आता छान परतून घेऊया।
हे छान परतले आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हे जे अद्रक आहे ते टाकून घेऊया। हे पण छान परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। हे आता भाजून तयार आहे। हे 5 मिनिट आपण थंड होऊ देऊ आणि नंतर मिक्सरवर काढू। हे थंड होईपर्यंत आपण हे जे खोबरे फाडून घेतले आहे ते मिक्सरवरती बारीक करून घेऊया। खोबरं बारीक झालेलं आहे। आपण आता हे कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक करून घेऊया। आता आपण अशा प्रकारे येते मसाला वाटून तयार झालेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। इकडे मटकी पण झालेली आहे, गॅस बंद करू। पातील आता गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल जरा जास्तच टाकायचं, छान तरी आली पाहिजे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। थोडीशी जिरे टाकू, त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्ता नंतर जे आपण बेसन घेतलेले आहे ते तेलामध्ये टाकून घेऊया। बेसन टाकल्यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो। त्यानंतर हा आपण मसाला टाकून घेऊया जो वाटून घेतला आहे तो। छान हलवून घेऊया। मसाल्याला छान हलवून घ्यायचे। त्यानंतर हे जे आपण सुके मसाले घेतले आहेत ते सगळे याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। ते छान परतून घेऊ। परतलेले आहे पहा, कलर पण छान आलेला आहे। आपण आता याच्यामध्ये ही जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती घालून घेऊया। याच्यात अर्धीच मटकी टाकायची, अर्धी तशीच ठेवायची। ते पण मिक्स करून घेऊया मसाला। पाणी गरम झालेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकलेले आहे। नेहमी गरम पाणी टाकायचे, गरम पाण्यामुळे छान चव येते भाजीला। आता जो आपण हा गूळ घेतला आहे तो टाकून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू। याला छान उकळी येऊ देऊ। आता ही कोथिंबीर टाकून घेऊ, त्यानंतर याला उकळू देऊ। येथे आपली आता मिसळ तयार झालेली आहे पहा, खूप छान तरी आलेली आहे। ही आपण आता सर्व करूया। मी आता एका बाउलमध्ये काढून घेते।
अशा प्रकारे ही मिसळ आता तयार झालेली आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। अगोदर आपण फरसाण टाकून घेऊया, त्यानंतर जी मटकी बनवली आहे ती टाकून घेऊया। हा जो रस्सा बनवला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। ही मिसळ आता खाण्यासाठी तयार आहे। माझ्या जर रेसिपी आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।